बॅक ए जी क्लास आज आपण बघणार आहोत टॅली आर पी नाईन तर टॅली आर पी नाईन मध्ये आज आपण बघणार आहोत हाऊ टू गेट इन्फॉर्मेशन ऑफ निगेटिव्ह कॅश अँड निगेटिव्ह स्टॉक म्हणजेच काय की आपण जे एंट्री करतो त्यातली निगेटिव्ह कॅश आणि निगेटिव्ह स्टॉकची माहिती कशी प्राप्त करायची आहे ते आज आपण बघणार आहोत चला तर मग बघूयात की टॅली सॉफ्टवेअर मध्ये आपण हे कसे बघायचे आहे आता आपण टॅली सॉफ्टवेअर मध्ये आलोलो आहे तर तुम्हाला सुरुवातीला तर आता देवाणघेवाण करतानाच आपल्याला स्टॉक आणि निगेटिव्ह कॅश यांची माहिती आपल्याला मिळू शकते त्यामुळे आपण आता काय करूयात की अकाउंट मध्ये जाऊयात अकाउंटिंग मध्ये आल्यानंतर तुम्ही रिसिप्ट घ्या किंवा पेमेंट घ्या पेमेंट करताना किंवा रिसिप्ट जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्याला पेमेंट्स तिथे आपल्याला तिथे आपली देवाणघेवाण होत असते समजा आपण रिसिप्ट्स घेतले त्यानंतर आपलं कोण रिसिप्ट करत असतो तर आता आपल्याकडे करंट बॅलेन्स किती आहे ब्याण्णव हजार नऊशे पन्नास रुपये पण आता आपण आपल्याला आपण जर एक लाखाचं केले तर इथे आपल्याला रेड मध्ये तो दाखवत आहे ओके रेड म्हणजे काय की आउट ऑफ बॅलन्स आपलं इथे झालेलं आहे ओके कोणाला करत आहे त्याचं आपण बघतो इथे मग इथे आपल्याला जे काही फॉर्मॅलिट्या फॉर्मॅलिटीज आहे ते येते पण आता त्यांनी इथे दिलेलं आहे की लगेच आपल्याला इथे कळू नये की इथे काय होते हे रेड मध्ये आलेला आहे आता डेबिट आपण जर दुसऱ्या कोणाला करत असू समजा इथे मनोज ट्रेडर्सला करत असू तर आपल्याला इथे बरोबर आपण आधी बँक अकाउंटमध्ये टाकलं तर ते आपल्या खात्यातच येणार आहे पण आपण जेव्हा दुसऱ्याला करत असतो तेव्हा आपल्याला इथे एरर येते नो कॅश ऑर अ बँक अकाउंट डेबिटेड म्हणजेच काय की आपल्याला इथे निगेटिव्ह कॅश इथे आलेली आहे या पद्धतीने आपल्याला इथे दिसत आहे ओके तर अशा पद्धतीने आपल्याला इथे मार्क तर आलेलंच आहे या पद्धतीने आपल्याला दिसत आहे की आपण आउट ऑफ कॅश इथे देत आहोत म्हणजे जेवढी आपली कॅश आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण देत आहोत ओके त्यामुळे इथे आपल्याला रेडमार्क आलं जेव्हा आपण स्क्रीन एक्सेप्ट करायला जातो तेव्हा काय होतं आपल्याला इथे नरेशन एक छोटस एरर बॉक्स येतो किंवा आपल्याला एक वॉर्निंग येते की बाबा तुम्ही आता निगेटिव्ह कॅश तुम्ही देत आहात ओके आता अशा पद्धतीने तर आपण निगेटिव्ह कॅश बद्दल तर बघितलेलंच आहे आता आता आपण काय बघितलेलं आहे की निगेटिव्ह कॅशबद्दल बघितलेलं आहे पण आता आपल्याला बघायचं आहे की निगेटिव्ह स्टॉकबद्दल आपल्याला कशी माहिती मिळवायची आहे तर यासाठी आपण पुन्हा अकाऊंटिंग मध्ये यायचं आहे अकाऊंटिंग मध्ये आल्यानंतर एफ एट की म्हणजे सेल्स वाउचर जर तुम्ही यूज केलं तर तुम्हाला कळणार आहे ओके सो एफ एट की आपण प्रेस केली यानंतर इथे आपल्याला रेफरन्स नंबर जो द्यायचा आहे तो देऊया ओके पार्टी नेम कॅश असेल तर कॅश ओके यानंतर सेल्स रिटर्न सेल्स अकाउंट यानंतर कोणाला आपल्याला कोणतं आपल्याला पाहिजे आहे आता इथे तुम्ही स्टॉक बघू शकता समजा आपण इथे बजाज फॅन घेतलं तर इथे आपल्याला वन फिफ्टी पीसेस दिसत आहेत ओके, ए, ए, ही ओके? आता इथे काय हे फॉर्मॅलिटीज आपण करून घेऊ ओके क्वांटिटी आता वन फिफ्टी आहे म्हणजे दीडशेच पीसेस आहेत आपल्याकडे पण आपण दोनशे पीसेस दिले किंवा आपण दोनशे पन्नास पीसेस दिले ओके रेट जी काय असेल ती पर पीसनी आपण किती आपण ती ठरवली त्या पद्धतीने आलं ओके आता इथे ऍक्सेप्ट करायची वेळ आलेली आहे तरी पण आपल्याला इथे वॉर्निंग काही आलेली नाहीये आहे आपल्याकडे किती बजाज फॅन हे वन फिफ्टीचं आहे पण आता आपण टू फिफ्टी पीसेस देतोय तर आउट ऑफ कॅश झालं आउट ऑफ स्टॉक झालेला आहे तरी पण आपल्याला अजून इथे वॉर्निंग आलेली नाहीये मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल एक फीचर आपल्याला ऑन करावं लागेल जेणेकरून आपल्याला जे आपलं जे वॉर्निंग आहे स्टॉकची ते आपल्याला दिसणार आहे म्हणजे निगेटिव्ह स्टॉकची आपल्याला वॉर्निंग येणार आहे तर आपण एक्सेप्टी करून बाहेर पडूया किंवा तुम्ही ही करू शकता तर अकाउंटिंग मध्ये पुन्हा येऊ सेल्स अकाउंट जे सेल्स तुम्हाला द्यायचं आहे पार्टीने देन कॅश सेल्स अकाउंट त्यानंतर कोणाला द्याय कोणता आता आपल्याला बघायचा आहे समजा आपण पुन्हा बजाज फॅन घेतलं आहे पण याच्या आधी आपल्याला एक कॉन्फिगर करायचा आहे एक एक आपल्याला फीचर ऑन करायचं आहे त्यासाठी आपल्याला एक स्पेशल फीचर खी आपल्याला बघायचं आहे तर इथे तुम्हाला अदर ऑप्शनमध्ये वॉन ऑन निगेटिव्ह स्टॉक बॅलेन्स हे तुम्हाला इथे दिसत आहे तर इथे नो आहे तर त्याला सिम्पली येस करा आणि ॲक्सेप्ट करा ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे जो कोणता स्टॉक घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता ओके आता वन फिफ्टी आहे आता इथे टू फिफ्टी मी देते तर इथेच आपल्याला निगेटिव्ह ची आपल्याला इथे लगेच वॉर्निंग येत आहे जर आपण प्रेस एनी की केलं तर तो, तो तसंच ॲक्सेप्ट करणार आहे ओके आता बघूयात की आपण नॉर्मल आता इथे टी व्ही सोनी आहे ओके तर इथे वन फिफ्ट वन ट्वेंटी पीसेस आपल्याला दाखवत आहेत ओके समजा इथे गोडाऊन जे कोणत्या गोडाऊन आहे त्या ला क्लिक करा हंड्रेड पीसेस घेतले ओके यानंतर कोणतेही तुम्ही घेऊन बघा तर तुम्हाला निगेटिव्ह स्टॉक हे तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे ते अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे निगेटिव्ह कॅश आणि निगेटिव्ह स्टॉक हे कसे बघायचे आहे त्यांची वॉर्निंग आपण आपल्याला कशी येते जेणेकरून आपले जे टॅली आहे ते बिघडू नये याचा आपल्याला जास्त फायदा होत असतो तर अशा पद्धतीने आज आपण टॅली आर पी नाईन मध्ये हाऊ टू गेट इन्फॉर्मेशन ऑन निगेटिव्ह कॅश अँड निगेटिव्ह स्टॉक हे बघितलेले आहे तर आता निगेटिव्ह कॅश आणि निगेटिव्ह स्टॉकची माहिती प्राप्त कशी करणे हे तुम्हाला आता नक्कीच छान कळालेलं असणार आहे तर आय होप तुम्हाला आजची माझी व्हिडिओ व्यवस्थित कळाली असेल तर लाईक करा सबस्क्राईब ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच लो करेल तोपर्यंत स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग